काय मंडळी, ऐक का बरं, काय चालले माझ्या सखी आणि सख्यानो? दिवसाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादानेच केलेली होती, पण माझ्या देवरेत असलेल्या कमळाच्या फुलासारखं सर्वांचं आयुष्य खुलू दे हे स्वामी चरणी प्रार्थना, सर्वांची इच्छा पूर्ण होत दे. तुम्हाला तर कळलंच असेल की मी कशाबद्दल बोलते. हो, आम्ही एक नवीन घर घेतले. हो, खरंच नवीन घर घेतले. जे आमच्या दोघांचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं आहे, आणि ते स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण झालेलं आहे. प्रत्येक सामान्य माणसाची इच्छा असते की मुंबईमध्ये एक स्वतःचं हक्काचं घर असावं, आणि मला प्रत्येक व्हिडिओमध्ये हे कमेंट कॉमनच होते की नीलम, तू जे राहते ते घर तुझं स्वतःचं आहे का? हो, आता ते आम्ही गावाला एक घर बांधले, त्याचं तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, पण जे आम्ही राहतो ते सुद्धा घर आमचं स्वतःचं हक्काचं आहे, पण हे आमच्या सासू सासऱ्यांच्या कष्टाचं आहे. पण आपण आयुष्याला आलो आहे, जन्माला आलो आहे, लग्न केलं आहे, मग आपणला स्वतःचं काय? आपण आपल्या मुलांना काय सांगायचं की बाबा हे बघ, हे आमच्या कष्टाचं घर आहे? तशीच माझी एक इच्छा होती की आमचं दोघांचं एक घर असावं, ते आम्ही घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते पुढे. मस्त, मी माझी जाऊबाई आणि कारभारी आम्ही सगळे तयार झालेलो होतो. छोटीशी आम्ही वस्तुक्षांतीची पूजा नाही आज ठेवली, पण आम्ही गणेश पूजा ठेवलेली आहे घरातले. म्हणजे माझ्या माहेरकडून माझे पप्पा आणि माझे भाऊज आणि माझा भाचा आलेला आहे, तिकडून नंदूबाई आणि त्या दाजी येणार आहेत, आणि जाऊबाई आणि दीरसुद्धा. म्हणजे आम्ही फक्त 7-8 जणच आहेत. आता का ते पुढं हळूहळू सांगेनच. पप्पा आम्हाला न्यायला आलेले होते. मस्त, आम्ही तिघी तयार होऊन आमच्यासोबत पुरव पोर होती, पण आपला दक्षू सोबत नव्हता, कारण का दक्षूची परीक्षा चालू आहे आज, त्याचा इंग्लिशचा पेपर होता आणि तो सोडून इकडे जाऊ शकत नाही. आणि पूजा सुद्धा एवढी मोठी नव्हती की त्याचा पेपरचा खाडा करावा, म्हणून आम्ही त्याला परीक्षेला घालवलं. पण त्याच्या अगोदर आम्ही त्याला फ्लॅट दाखवलेला होता, तो काही नाही बोला, त्याला सगळं समजवलं. समजूतदार आहे वो, आपली बारकी सासू ती समजून जाते. अहो, जाता जाता थोडीशी ट्रॉफिक लागली आम्हाला, भारी वाटत होतं. मोठे माणसं कायम बोलतात की हंतरून पाहून हातपाय पसरावे, आपले स्वप्न ऐपत्तीप्रमाणे बघावे, पण आम्ही दोघांनी असं नाही केलं. आम्ही हंतरुणाच्या बाहेर पाय पसरले. म्हणजे हा फ्लॅट घेण्याचा आम्ही मोठा डिसिजन घेतला, त्यावेळेला एवढं टेन्शनमध्ये होतं. म्हणजे ते वर्षच आम्हाला एवढं बेकार केलेलं, माझ्यापाठी दवाखान्याच्या मागे एवढा पैसा खर्च झालेला, फ्लॅट घेण्यासाठी पैसे कमी पडत होते, तरीसुद्धा मोठी हिंमत केली. कारण का शेवटी नुसता फ्लॅटच घ्यायचा नसतो, एक त्याच्यापाठी आपल्या मुलांचं शिक्षण असतं किंवा घर सांभाळणं असतं, फी भरायची असते शाळेची, आणि सगळ्यात मेन पैसासुद्धा ठेवावा लागतो जवळ. पुढे मागे काय दवाखान्यासाठी खर्च करावा लागला तर आपल्या खिशात 4 पैसे पाहिजेत, एवढा सगळा विचार करून आम्ही तो फ्लॅट घेण्याचा ठरवला. आणि मी त्या जनरेशनचे, म्हणजे माझे पप्पा मम्मी पप्पा जेव्हा गावावरून मुंबईला आले तेव्हा ते स्वतः 10x10 छोट्याशा खोलीत राहत होते, तिथून त्यांनी स्वतःची खोली घेतली. म्हणजे मी त्यावेळेचे, ज्यावेळेला शकालाका बुम बुम आणि सोनपरी सारखे सिरियल यायचे. आत्ताच्या मोबाईलला म्हणजे आत्ताच्या मुलांना डायरेक्ट अँड्रॉइड मोबाईल हातात घेतात, त्यांना छोट्या छोट्या वस्तूची किंमत नसते. पण आपल्या वेळेस साधा ब्लॅक अँड व्हाईट जरी टी व्ही घरात आला तरी माझी मम्मी किंवा आपल्या आया 4 बायकांना 5 बायकांना घरात बोलून हळदी कुंकू लावून नंतर तो टी व्ही लावायचे. मग माझ्यासाठी तर ही गोष्ट मोठीच असणार ना की मी एखाद्या चाळीतून डायरेक्ट फ्लॅटमध्ये राहण्याचं स्वप्न बघितलं. हो, मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला खूप आवडेल की हा फ्लॅट कारभाऱ्यांनी माझ्या नावावरती घेतले, म्हणजे माझं नाव लागलेलं आहे, आणि मी म्हणू शकते की हे माझं घर आहे. म्हणून आपण लग्न झालो की आई वडील बोलतात परक्यांचं घर आहे, म्हणजे तू परक्यांचे धन आहे. सासू सासरे बोलतात की दुसऱ्या घरातून आलेत, आपलं काय असतं. पण माझ्या कारभाऱ्यांनी माझ्या नावावरती घर केलं, हे माझं आहे, हा खरंच माझं आहे. माझ्या आता डोळ्यात पाणी येते, पण खूप खुश होते. पहिल्यांदा देवाचं नाव घेतलं, उजवा पाय टाकून आत गेले, घरामध्ये लाईटी लावल्या आणि बघितल्या क्षणी एवढं छान वाटलं ना. पहिल्यांदा आतमध्ये एंट्री केल्या हॉल आहे, इकडे उजव्या बाजूला किचन आहे, नंतर बेडरूम आहे, खूप सर्व
छोटा आहे मोठा आहे मला नाही माहिती, पण हे माझं आहे. चांगली दिशा बघितली, पूर्व बाजेला पूजा मांडायचं ठरवलं. हो, मी जसं सांगितलं की आम्ही छोटीशीच गणेश पूजा केली, ती सुद्धा घरगुतीच माणसाची, घरगुती माणसं बोलवलेली, कोणीसुद्धा राग मानू नका. मला खूप कमेंट आलेलं आहे इंस्टाग्रामवरती, आम्हाला नाही बोलवलं, पर्सनलवरती व्हॉट्सअपवरती आम्हाला नाही बोलवलं, का नाही सांगितलं. हां, आता ही गोष्ट तुम्हाला अजूनही क्लिअर करते. म्हणजे हे ज्या वेळेला आम्ही घेतली त्यावेळेला तिथे एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, त्यामुळे आम्हाला दोन वर्ष लागले ह्याची चावी भेटायला. आणि सगळ्यात माझ्यासाठी खुशीची गोष्ट काय माहिती का, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मला ह्या फ्लॅटची चावी भेटलेली होती. पण आम्ही दसऱ्याला पूजा घालणार होतो, पण दसऱ्याला काही कारणानं नाही जमली, म्हणून त्याच्यानंतर आम्ही ही पूजा घ्यायची ठरवली. आणि ती पण घरगुतीच, म्हणजे आम्हाला मोठी पूजा घालायची नव्हती, फक्त गणेश पूजा करायची होती. त्याचं दुसरं कारण हेही आहे की आम्ही आत्ताच इथे राहायला नाही जाणार आहे, कारण का आम्ही जिथे राहतो तिथून दक्षिशाळा अगदी 10-15 मिनिटांवर आहे, कारभाऱ्यांचं काम अर्ध्या तासावर आहे. त्यामुळं आमचं इथं मन रमलेलं आहे जिथे राहतो, म्हणजे आत्ता सध्या जिथे राहतो आहे, त्यामुळे हे सोडून आम्हाला नव्हतं जायचं. नंतर बघू, पुढे मागे कधी आम्ही राहायला गेलो तर नक्कीच मोठी पूजा घालेन, नक्कीच वास्तुशांती आणि स्वामींच्या कृपेने सर्वांना मी बोलवेन. खरंच मी सर्वांना बोलेन जर आम्ही कधी राहायला गेलो फ्युचरमध्ये तर. आम्ही तिथे पोचलोच आणि पूजा मांडायला सुरुवात केली, इकडे पूजा मांडायला सुरुवात केली आणि तिकडे पावसानं धोधो चालू केला. तो असा नव्हता, पूर्ण गडगडत होता. हा जसं मी बोलले की ही नवीन सोसायटी झालेली आहे, कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, त्याप्रमाणे ना तिथे ना आत्ताच नवीन नवीन माणसं राहायला आलेले आहेत. नुसतंच जस्ट आमच्या बाजूचा जो फ्लॅट आहे ना, तिथे नुकतीच दसऱ्याला कोणीतरी पूजा करून गेलेलं होतं. म्हणजे माणसं हळूहळू राहायला यायला लागलेली आहेत इथे. कोणाच्या समोर दरवाजेसमोर रांगोळी होती, कोण स्वस्तिक काढलेलं होतं, म्हणजे आलेले होते. आता फटाफट एका बाजूला माझ्या भाऊजनं रांगोळी काढली, कारण का माझ्यापेक्षा तिला रांगोळी चांगली काढता येते. मी पूजा छान मस्तपैकी मांडली आणि सगळ्यात मोठं काम हे माझ्या जाऊबाईला दिलेलं होतं. कोणतं माहिती आहे का? कॅमेरा पकडायचा. हो, आता तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी कोणीतरी व्हिडिओ तरी काढले पाहिजेत ना, मग ते काम जाऊबाईला देण्यात आलेलं होतं. कलश सजवला, म्हणजे मंगल कलश सजवला, म्हणजे आता ज्याप्रमाणे मला माहिती आहे त्याप्रमाणे हळूहळू मी पूजा मांडत चाललेली होती. काल मी इंस्टाग्रामवरती आणि व्हॉट्सअपवरती मी रील टाकली ह्याबाबत, नवीन घराबद्दल. एवढ्या शुभेच्छा सगळ्यांनी दिलेत ना मला, सगळ्यांना खरंच खरंच धन्यवाद. इकडे पूजा मांडायला घेतली आणि पोरांनी घर लोक्यावर घेतलं, भूक लागली. नशीब दोनच पोरं आणलेली, म्हणजे दक्षिण होता आला आणि नंदूबाईने पण त्यांची मुलं नव्हती आणलेली, कारण का सगळ्यांचीच परीक्षा चालू आहे सध्या. आता जिथं जिथं शुभचिन्ह काढायचे होते तिथं सगळं शुभचिन्ह काढायला घेतले, जिथे एंट्री आहे तिथेही घेतलं, दरवाजावरती आणि किचनमध्ये, इथं सगळीकडे शुभचिन्ह काढले. आणि भाऊनी, म्हणजे आमच्या माझ्या दिरांनी दरवाजाला, म्हणजे चौकटीला तोरण लावलं. कारभाऱ्यांनी रात्री सगळं सामान आणून ठेवलेलं होतं पूजेचं, म्हणजे आंब्याचे ढाळे, एक फोटो जो म्हणजे आम्ही तिथं फ्लॅटमध्येच ठेवणार होतो फोटो, गणपती बाप्पा, सरस्वती आणि महालक्ष्मी ह्या तिघांचा फोटो. बाकी मी घरूनच गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीची मूर्ती आणलेली होती इथं, म्हणजे त्यांना अभिषेक वगैरे घालून अशी छोटीशी गणेश पूजा करणार होती, तुम्हाला बोलली ना, त्याच्यासाठी मूर्ती आणलेली होती. आणि हळूहळू आमची सुरुवात झाली. आज आईला खूप मिस केलं, आईला म्हणजे सासूबाईला. सासूबाई असते की तिची लय मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड असते, त्यामुळे सासूबाईला लय मिस केलेलं होतं. आता तुम्ही विचाराल की का नाही आली सासूगावावरून. आता मी बोलली ना तुम्हाला, एक तर गणेश पूजा होती आणि लगेच पटकन आमचं ठरलं पूजा घ्यायचं, आणि लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी अशी 2-3 दिवसात घेऊन पण टाकली. आई बोलली तुमची तुम्ही करून टाका, कशाला गावावरून ययन जाजन दिवाळीमुळे तिकटी एवढ्या वाढलेत, म्हणून आई पप्पा यायचे कॅन्सल झाले. पहिल्यांदा आम्ही चौकटी पूजन केलं, हळदी कुंकू अक्षदा फूल वगैरे सगळं काही वाहिलं, कारण का थोडक्यात गावाला मी वास्तुशांतीची पूजा बघितलेली होती, त्यामुळे थोडंफार मला माहिती होतं, त्यानुसार आम्ही करायचा प्रयत्न केला. आता गृहप्रवेश बघायचा होता. आजचा दिवस पूर्णच चांगला होता, आम्ही सगळं बघून आलेलो होतो. गृहप्रवेश एकदम मुहूर्तावर झाला, जसा आम्ही गावी केला होता तसा हॉलमधून एंट्री केली. आणि हा आहे माझा छोटूसा किचन. प्रत्येक गृहिणीचं ना त्यांचं मन आहे ना किचनमध्येच अडकलेलं असतं, हा तसाच माझा किचन आहे. किचनच्या बाजूला
खूप मोठी अशी खिडकी आहे आणि हा आहे बेडरूम, सेम बेडरूम किचन असे बाजूबाजूला आहे. ती बेडरूमची खिडकी पण मोठी आहे. आम्हाला ते असतात ना बॉक्स लोखंडाचे, तसले करून घ्यायचे आहे. इकडे संडास बाथरूम खूप मोठा स्पेस आहे. बाथरूममध्ये आम्ही वॉशिंग मशीन पण ठेवू शकतो. आणि हा आहे हॉल आमचा. आता बघू इथं फ्युचरमध्ये कसं काय प्लॅनिंग होतंय. नुसतंच काहीच नाही ठेवलेलं, येता येता बल्ब घेऊन आलेलं, पंखे पण नव्हते, त्यामुळे सिम्पल. आता सिम्पलच आहे, पुढं पुढं डेकोरेशन काय ते नंतर तुम्हाला दाखवत जाईन सगळं काय. घरून येताना तीर्थ बनवून आणलेलं, शिरा आणलेला बनवून, प्रसादाचा असतो ना शिरा, तो पेढे वगैरे सर्व काही आणलेलं होतं. म्हणजे इथं काहीच नव्हतं ना, ए टू झेड सगळं सामान घरातून आणायचं होतं. नशीब कारभाऱ्याने रात्रीचं फोटोंना हार वगैरे सगळं काही बनवून ठेवलेलं, त्यामुळे जरा सोपं पडलं. आम्ही ज्या वेळेला फ्लॅट बुक करायला गेलेलो होतो, जी पहिल्यांदा पसंद केली, आम्ही विचार करत तर अगदी 10 मिनिटात तो फ्लॅट आमच्या हातातून गेलेला होता. आमचा ग्राउंड फ्लोअरलाच फ्लॅट आहे आणि बाहेर मस्त बाहेर काय वाटतं माहिती का, म्हणजे घरातून बाहेर निघाल्याच ना असं मस्त अंगण फूड आहे. त्यामुळे ती एक प्लस पॉईंट आम्हाला भेटलेला आहे की हा फ्लॅट निवडताना आमच्यासाठी. इतर खुश होतीच होती, पण तुम्ही कारभाऱ्यांच्या चेहऱ्यावर खुशी बघता का? अभिषेक घालताना ते कॅमेराकडे बघून एवढे भारी हसत होते ना. माझ्यापेक्षा जास्त ते खुश आहेत का, शेवटी त्यांच्या कष्टाचा पैसा आहे ना. आम्ही काय काय कशी पूजा करतोय त्याच्याबरोबर आमची स्टोरी सुद्धा आम्ही तुम्हाला थोडी थोडी सांगत जाऊ. सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाला अभिषेक केला आणि स्थापना केली आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीला आईला सुद्धा अभिषेक घातला. पाठीमागं जावचा बिरमुटा आणि भावाचं कार्टून हे दोघं जण एवढी मस्ती करत होती, त्यामुळे मला तुम्हाला ना माझे मंत्रस्तोत्र व्यवस्थित ऐकायला येत नसतील. मी महालक्ष्मी आईची ती मूर्ती आणलेली जी मी युट्यूबच्या पहिल्या पगारातून घेतलेली ना, ती महालक्ष्मी आईची मूर्ती आणलेली. पूजा अर्चना सगळं काय व्यवस्थित झालं, काय चुकलं असलं तर माफी मागितली आणि घरात सुख शांती ऐश्वर्य आरोग्य नांदून दे हीच प्रार्थना केली. देवी आईकडे स्वामींकडे सगळ्यांकडे प्रार्थना केली. मंगल कलशची सुद्धा स्थापना झालेली होती. आता फक्त आम्ही वाट बघत होतो नंदूबाईची. झालं असं काय, एकतर रस्ता नवीन असल्यामुळे त्या थोड्याशा चुकल्या आणि पावसानं गोंधळ केल्यामुळे त्यामुळे उशिरात उशीर त्यांना यायला झालेला होता, पण शेवटी भिजत भिजत ते लोक आले. असं ना इचकली जी पहिल्यांदा हुंडी हलवली काशीवाली. पहिलं भारी होत शिट यार. पहिला लय भारी व्हिडिओ चुकला बरं का, नंदूबाईनं पहिल्यांदा घर बघितल्या बेतल्या एक्सप्रेशन एवढं भारी दिलेलं ना फर्स्ट वालं. दुसऱ्यांदा मी त्यांना द्यायला सांगितलं तेव्हा नुसती मुंडी हलवली, पहिल्यांदा लय भारी त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे नंदूबाईला पण घर चांगलंच आवडलेलं होतं. ते सगळेजण आल्यानंतर आम्ही आरती चालू केली. करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी हारी पडलो आता संकस निवारी. एवढ्या माझ्या घरच्या 5-7 माणसांमध्ये माझी गणेश पूजा संपन्न झालेली होती. आता तुम्हाला मी सांगितलं की आम्ही आता का घाई केली ते पण सांगते. एक तर सावी भेटली नवरात्रीच्या पहिल्या दिवसांमध्ये आणि दुसरं जसं तुम्हाला बोलले की आम्ही इथं लवकर राहायला नाही येणार, त्याची दोन कारणं आहेत. पहिलं दक्षिण शाळा तिकडे आहे आणि कारभारी आम्ही जिथे राहतो तिथून कारभाऱ्यांचं काम पण जवळ आहे. आणि सगळ्यात मोठं कारण आहे की आम्ही जे जिथं राहतोय ना आता ते कारभाऱ्यांना नाही लवकर सोडायचं आहे, कारण का त्यांचं लहानपण तिथं गेलेलं आहे. ते म्हणतात आपण एवढ्यातच नाही ह्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचं, त्यामुळे आमच्या फ्लॅटला भाडोतरी आलेलं होतं, म्हणजे रेंटवर द्यायचा होता. म्हणून आम्ही पटापट गणेश पूजा करण्याचं ठरवलेलं होतं.
सगळ्यांनी पूजेला पाया पडून घेतलं. खरं सांगू का सगळ्यांचीच आठवण येत होती. खूप मोकळं मोकळं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं, कारण का गावची आमची वास्तुशांतीची पूजा एवढी मोठी आणि धमाकेदार झालेली होती ना, त्यामुळे सगळ्यांनाच मिस करत होते. मला माहिती आहे सगळ्यांनाच पाहुणे पाहिणार राग आला असणार की नीलमनं बोलवलं नाही, पण तुम्ही पण समजून घ्या ना का नाही बोलवलं ते. येताना जसं काय सगळा प्रसाद तिरुत वगैरे बनवून आणलेला, तसंच येताना नाश्ता वगैरे पण आणलेला होता. शेवटी घरात खाणं पिणं पण झालं पाहिजे ना, म्हणून सर्वांसाठी नाश्ता आणि म्हणजे समोसे यार कोल्ड ड्रिंक्स वगैरे आणलेले होते. सगळं बसून मस्त पोराने एन्जॉय केला. तसं मी सांगितलं की आमचं म्हणजे फ्लॅट न मोकळा असल्यामुळं आवाज लय घुमत होता. आणि दुसरी गोष्ट, आमच्या फ्लॅटची चावी भेटली पण बाजूचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. अजून गार्डनिंग म्हणजे गार्डन बनवायचं आहे, काय काय फ्लॅटचं आतमधून काम चालू आहे, त्यामुळे असं हातोडीचा ठोका ठोकी ह्याचा त्याचा आवाज येत होता. बाहेर तुम्हाला थोड्या वेळानंतर गेल्यानंतर बाहेरचा पण परिसर दाखवते. त्या अगोदर ह्या सगळ्या जोडप्यांचं फोटो काढायचं राहिलेलं होतं, म्हणून परत सगळ्यांना बसवलं, सगळ्यांचे फोटो काढून घेतले. पप्पानी बा उजवा पाय टाकून पप्पांचा काढ फोटो. काय बोलतेस खरंच आईच्या बरोबर. माझ्या पप्पांची टाचीची नस दबलेली आहे, त्यामुळे त्यांना वाकूनच त्यांनी नमस्कार केला, म्हणजे बसता येत नाही. आणि पप्पांनी काय केलं माहितीये का, आम्ही पप्पांच्या रिक्षातनं आलो, पप्पांनी सगळं सामान वगैरे काढलं आणि पप्पा रिक्षामध्ये जाऊन झोपलेले, त्यामुळे पूजेच्या वेळेस पप्पा नव्हते. डायरेक्ट आम्ही त्यांना पूजा करायला बोलवलं. आत्ता जो मेन चालू झाला तो कार्यक्रम, इथनं खरं मज्जा आहे. खरं आपल्या पहिल्यांदा घर बांधल्यानंतर बहिणीला मान द्यायचा असतो, पहिल्यांदा बहिणीच्या हाताचे छापे काढायचे असतात घरावरती, मग काय सुरुवातच आमच्या दंदुबाईकंड झाली. माझ्या नंदूबाईचा हात नाही हातोड आहे, त्यामुळे असले ठळक हाताचे छापे उठलेत ना, पुढच्या 50 वर्षापर्यंत हाताचे छापे काही निघणार नाही. नंदूबाईच्याच नावावर आता हे घर झालं. आता माझी दुसरी ननंद म्हणजे माझी भाऊजं, आता का ते सांगते. माझे कारभार हिला बहीण मानतात, मग मला ही कळत नाही ही नक्की कुणाच्या पार्टीत आहे, माझ्या पार्टीत आहे का कारभाराच्या पार्टीत आहे. कारण का माझे कारभारीन ही माझी भाऊजं मिळून माझ्याविषयी चुगल्या करतात. ओ नीलमनं असं केलं, माझ्या बायकोनं असं करणार, ती म्हणते की माझ्या दिदीनं असं केलं. त्यामुळे ह्या दोघांच्या मध्ये चांगलंच माझं अडकलं आहे. आणि हिचा हात म्हणजे डायनोसरच्या हातासारखा एवढा मोठा हात झालाय. आता राहिलं तिसरी गोष्ट, ही माझी जाऊबाई. आता म्हणलं सगळे दोघी जण झाले, लागले जाऊबाईचा पण छापा काढावा. आई पाहिजे होती यार मला, आईची आठवण येते. हो खरंच ही तर मला माझ्या आईची म्हणजे सासूबाईची आठवण झालेली, कारण का घराच्या वास्तुशांतीच्या वेळेस आहे ना आम्ही दोघींनी एकत्र घराच्या म्हणजे भिंतीवरती छापे काढलेले होते. ही आमच्या गावच्या वास्तुशांतीची पूजेची आठवण आहे. आई असती ना हा फ्लॅट बघून आहे ना जाम खुश झाली असते. आता बघू दिवाळीला गावावरून आली ना तिला दाखवायला येईल. जाऊबाईनं पण आता तिच्या हातातले बुंडुकले बुंडुकले सगळ्यात बुंडुकले हात आहे ना जाऊबाईचे होते, तिनं तिच्या हाताचे छापे काढले. आता नंबर होता मालकीनबाईचा. आता नीलम कुंभोडे मालकीन म्हणल्यावं तर स्वॅग तर असणारच ना, काहीतरी बात असणारच ना. असे छापे उठवले ना, सुरुवात दरवाजापासून केली. कारभारी मला काल रात्री कशी चिडवतात आहे, आता हे घर तुझ्या नावावर झाले, आता आपल्या दोघींची भांडणं झाली म्हणजे तू मला म्हणशील का नाही हे माझं घर आहे माझ्या घरात ना निघायचं. हो आता मी असंच करणार आहे, चांगली आयडे. पुढच्या वेळेला भांडणं झाली ना कारभाऱ्यांना असंच म्हणणार आहे, माझं घर माझ्या घरात आवाज खाली, फक्त नीलम कुंभोडेचा आवाज चालणार.
ज्याच्यामुळे हे दिवस बघायला भेटले त्या माझ्या कारभाराला विसरून कसं चाललं. शेवटी कारभाऱ्यासोबत पण एक व्हिडिओ केला ना राव. आता मला ना ह्या ह्याच्यावर त्यांना एक गाणं टाकायचं आहे. कुठलं गाणं टाकू स्लो मोशनमध्ये काही कळेना. आणि मला ना छोटीशी नुसती गणेश पूजा करायची होती पण माझ्या नंदूबाईनं भाऊजनं एवढं काम वाढवलं ना. ह्या लोकांनी चक्क आहेर घेऊन आलेले. मला काय सुचतच नव्हतं ह्यांनी काय हा कार्यक्रम काढला म्हणून. पप्पांच्या हस्ते राम राम मंडळी करत कार्यक्रम चालू झाला. आता आपला कार्यक्रम मराठमोळा कार्यक्रम म्हणल्यावर कुठला पण टावेल टोपी शिवाय अपूर्णच ना. टावेल टोपी सकट पूर्ण आहेर पोशाख वगैरे झालेला होता. एवढी सुंदर माझ्या भाऊजनं साडी आणली ना. तिला माहिती आहे की माझ्याकडे कोणते कलर आहे आणि कोणते कलर नाही. त्यामुळे तिनं एकदम निरखून आणलेली. पण एवढ्या जोरात ती ओटी भरताना कपाळाला ना ते तांदूळ अक्षता चिटकवते ना कपाळात ना मेंदू बाहेर आला असता माझ्या. एक तर माझ्या भाऊजन अक्षदा लावताना माझा आईस टाईमचा मेंदू 10 ग्रॅमचा टक्कुऱ्यातनं बाहेर काढला असता. दुसरी गोष्ट गिफ्ट घेऊन येते ती येते आणि ज्या पिशव्यातनं म्हणजे कॅरी बॅगमधनं गिफ्ट आणलीत ना त्या पिशव्या रिटर्न घेऊन जाते. म्हणते गिफ्ट दिलंय ना मग पिशव्यांची काय गरज तुम्हाला. माझ्या घरातल्या अर्ध्या पिशव्या तिच्या घरात गावतील. दुसरा पूर्ण आहेर आणलेला होता द नंदूबाईनं आणि आमच्या दाजीने आणलेला होता. माझ्या नंदूबाईला पण माहित होतं की मला चंद्रकोर साडी खूप दिवसापासून हवी होती आणि त्यांनी एवढी सुंदर चंद्रकोर साडी आणली ना. त्यात आमच्या दाजींची चॉईस मस्त चिंतामणी कलरची चंद्रकोर साडी आणलेली होती. आता ह्या व्हिडिओमध्ये दिसते का नाही माहित नाही पण तुम्हाला नंतर पुढं तरी कधीतरी नेसली म्हणजे तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर असा हा आमचा देण्याघेण्याचा आहेर समारंभ मस्तपैकी छान फार पार पाडला. उलट उघडते बरोबर नेलं आपल्याला. दरवाजा तरी लाव दरवाजा लाव. ऑटोमॅटिक नाही वाटते. लिफ्टच्या बाहेर पप्पा माझे किती कौतुकानं बघतात की आम्ही चौघी काय कारनामा बघतोय. आता आमचे पूजा बिजा सगळं काय झालेलं वाचलेला टाइम होता त्याच्यात म्हटलं जरा बिल्डिंग सगळं काय म्हणजे सोसायटी सगळी बघून घेऊया कसं काय. तर लिफ्ट मधून आम्हाला वरती टेरिस बघायचं होतं. मेन पण झाला आमचा मेन पण लिफ्टीच गेलो कसं नको बाबा. नाही आपल्याला लिफ्ट नाही जमत 39 वर चालत जा अर्धीच का थांबली असे एवढं पळापळ करून आम्ही वरच्या मजल्यावर आलो म्हणजे टेरिस वरती आलो. तर काय तिथं समजलं की टाळा लावलाय कारण का तिथं ते सोलर सिस्टमचं काम चालू आहे. ते नाही का ते उन्हातनं ते तापतं गरम पाणी येतं तसलं काहीतरी चालू होतं. म्हणलं चल बाजूचं तर बघायला जाऊया फोटोशूट विटोशूट करूया. तुम्हाला मी सांगितलं का नाही सगळं काम चालू आहे तिथं गार्डनिंग वगैरे सगळं काय लहान मुलांचं ते सी सॉ वगैरे काय 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 करायचं आहे. तर हे बाहेरून बघा अशा प्रकारचे दिसते. ह्या बिल्डिंगीचं काम समोरच्या दोन बिल्डिंगीचे राहिलेलं आहे त्याचं काम बाकी आहे. कलरिंग बिलिंग सगळंच काम बाकी आहे. म्हणजे जे बिल्डिंग होत गेलेत आहे ना त्यांना असं राहायला चावी वगैरे दिलेले. काय माहिती काढला त्यात आम्ही चौघीने आज सेम साड्या नेसल्या होत्या. ते आम्ही गावच्या वास्तुशांतीच्या घरासाठी आम्ही एकत्र एकमेकींना आहेर घेतलेले होते ना ह्या त्याच साड्या. म्हणलं चला चान्स पे डान्स केला काय चान्स पे डान्स किया जाय. म्हणले आलाय मोका तर सोडा कशाला मोके पे चौका मारलाच पाहिजे. अशा चौघीने एकदम झागूर मागूर दिसत होतं ना. त्यात आमच्या खाली म्हणजे सोसायटीच्या खाली जो रस्ता आहे ना खालून अशा खालच्या पोजनं फोटो काढला ना कसलं ढगात गेल्यासारखे फोटो येत होते. मी ना काल टाकले ना इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्रामवरती मी एक रील पोस्ट केलेली आहे ती तुम्ही जाऊन बघू शकता. अरे तुमच्या नीलम कुंभोड्याला फॉलो करा इंस्टाग्रामवरती. आणि आज मी स्टोऱ्या टाकणार आहे आमच्या फ्लॅटच्या खालच्या तुम्ही नक्कीच बघा. संध्याकाळचे 6 वाजलेले तरी आम्ही तिथंच होतो. एक फोटो काढायचा म्हणले तरी एकीचे अक्षरशः माझ्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळे मिळून 250 फोटो आहेत. म्हणजे आम्ही काढले किती असतील फोटो. बाळ
पप्पा शेवटी वैतागून आम्हाला बोलायला लागले, बस झालं की इथं नंदूबाईनं फोटो काढले नाही, ती आतमध्ये जाऊन त्यांची पॅकिंग शॅकिंग सगळं काही करून आली. बसली का बसली का. असा हसत खेळत आमचा आज मस्तपैकी दिवस गेला ना. शेवटी नंदूबाई पुढे गेल्या आणि आता आमच्या आवर आवर करायची बाकी होती, पण हे जाऊबाईचं बिरमोट माग लागलेलं होत. अरे 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 लटकलं पोरग, पोचलं फोन करा. किती छान वाटतं ना मोठं कुटुंब एकत्र कुटुंब. आता मला माहितीये भांडणं सगळ्यातच होतात, पण शक्यतो एकमेकांना ना समजून घेतलं पाहिजे. म्हणजे असे सगळे मिळून मिसळून असले किती छान सुंदर. आणि वेळ मग कसा जातो ते कळत नाही. एकदम कोणते पण कार्यक्रम घरातले सण वगैरे सणासुदीचे दिवस लय भारी जातात एकत्र कुटुंबामध्ये. कारण का मी लहानपणापासून एकत्र कुटुंबामध्ये राहिले ना, म्हणून मला असं वाटतं लय भारी वाटतं एकत्र आल्यावर सगळेजण. आता परत कधी चान्स भेटेल मला माहीत नाही आहे. आता जसं तुम्हाला सांगितलं की आमचा हा फ्लॅट रेंटने द्यायचा होता, म्हणून आम्ही थोडीशी गडबड झाली सगळ्या गोष्टीची. आता तो फोटो जो आणलेला होता गणपती बाप्पाचा, तो आम्ही तिथंच ठेवणार. मंगल कलश सुद्धा तिथंच ठेवलं, पण बाकीची सगळी काय चुकलं असेल तर माफी मागितली देव बाप्पाला. आणि सगळी पूजा आम्ही उचलली, कारण का आता निघायचं होतं. दक्ष घरी परीक्षेवरून आला असेल शाळेतनं, त्याचं टेन्शन होतं. कारण त्यामुळे एवढी गडबड चालू होती ना, एवढा सगळा पसारा. म्हणजे दोन दिवस आम्ही थोडं सामान भरून ठेवत होतो एक साईडला. आता हा सगळा पसारा परत उचलायचा होता, कुठं काय ठेवलेलं सापडत नव्हतं. घे पाना. 2024 हे माझ्यासाठी खूप महत्वाचं वर्ष आहे, कारण का वर्षाच्या सुरुवातीपासूनच माझ्याबरोबर एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्यात ना. एक तर माझं चॅनल अचानक 2 महिन्यामध्ये एवढा सगळीकडे पसरला, एवढे सबस्क्रायबर चक्क 40,000 आपले सबस्क्रायबर व्हायला लागलेत. गावच्या भागात जास्त विसरलाय, गावची माणसं घरी येऊन भेटतात आहे. हे सगळं माझ्याबरोबर झालं, मॉनिटाईज झालं चॅनल. नेक्स्ट आपली गावचं घर बांधायला काढलं आणि त्याची 6 महिन्यामध्ये पूजा झाली. आणि पहिल्यांदा लग्न झाल्यापासून मी 1 ते 1.5 महिना गावी राहिली, गावच्यांशी ओळख झाली, मी लग्न गावचे बघितले. आणि दुसरी गोष्ट, माझं स्वतःचं घर झालं मुंबईच्या ठिकाणी. ॲक्च्युली आहे सुद्धा, हां मी म्हणू शकते की हां आता आमचे मुंबईमध्ये 2 घरं आहेत ते झालेले. म्हणून माझ्यासाठी 2024 हे वर्ष एवढं चांगलं महत्त्वाचं आहे. आत्ता वर्ष संपत आले, 2-3 महिने राहिलेत, आत्ता काय घडतंय अजून मला माहीत नाही. पण सगळ्या गोष्टीसाठी मंडळी थँक्यू, देवप्पाला थँक्यू आणि स्वामींना खरंच सगळ्यांना थँक्यू थँक्यू. घरचे आता हे सगळं बंद करायचं वगैरे चाललेले, बल्ब चेंज केले, 2-3 बल्ब आणलेले लावून बघितले. झालं करा आता बस. 2024 मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी म्हणजे ती म्हणजे मी स्वतःच्या पायावर उभं राहिली आणि मी माझी कमाई चालू झाली. ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यातून मी एक माझं देवबाप्पाचं नवस पूर्ण केलं, महालक्ष्मीची मूर्ती घेतली चांदीची आणि मी माझ्या सासूसाठी पैंजण घेतलं. आत्ताशी सुरुवात आहे. म्हणजे मी ह्या यूट्यूबमुळे मी स्वतःच्या पायावर उभं राहिले. बस मला खरंच यूट्यूबला खूप 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 धन्यवाद. आणि मंडळीनं तुम्हाला खरंच आय लव्ह यू बरं का इथंपर्यंत मला पोहोचवण्यासाठी. आताशी सुरुवात झाली, आताशी पहिली सीडी चढलेले. अजून स्वप्न तर मोठे नाही आहेत, पण माझं नशीब मला कुठंपर्यंत नेऊन ठेवते मला हेच सगळं बघायचं आहे. आणि तुम्हाला माझं हे छोटंसं इटुकलं पिटुकलं आमच्या राजा राणीचा संसार कसा वाटला, हे आमचं घरटं कसं वाटलं. आज माझी बारकी सासू हवी होती ना, त्याची परीक्षा नसते ना, नक्कीच त्याला इथं घेऊन आले असते. भाऊनी म्हणजे माझ्या दिरांनी नजर उतरवण्यासाठी घराची आहे ना उंबरट्यावरती कापूर जाळला. असं करताच शक्यतो, जर वाईट नजर वाईट शक्ती वगैरे असेल तर कापूर जाळावा उंबरट्यावरती. घरामध्ये तुपाचा दिवा जळता ठेवलेला होता. आता दरवाजा वगैरे बंद केला, सगळेजण खूप थकलेले होते. पोरांनी तर रांगोळीचा सत्यानाश केलेला होता, रांगोळी पूर्ण विस्कटलेली होती. पूर्ण संध्याकाळ झालेली होती. आम्ही ट्रॉफिकमध्ये एवढा अडकलो ना, हे बिरमुटा आमचा चांगला झोपलेला होता. जाऊबाईचे डोळे चांगलेच गुंगलेले होते, भाऊज तर कुठल्या धुंदीत होती माहीत नाही. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आय लव्ह यू मंडळींनो.